आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जगताप तालीम येथे मोफत औषध उपचार शिबिरात 650 अधिक लोकांच्यावर उपचार. इचलकरंजीतील नागरिकांसाठी एक हात मदतीचा या अनुषंगाने पूरग्रस्तांना गावभागमध्ये जगताप तालीम येथे श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य मोरेदादा हॉस्पिटल व मेडिकल ट्रस्ट त्र्यंबकेश्वर यांच्या वतीनं मोफत औषध उपचार सहित आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात 650 अधिक लोकांच्यावर रोग निदान करून मोफत औषध उपचार करण्यात आले. यावेळी श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य मोरेदादा हॉस्पिटल व मेडिकल ट्रस्ट त्र्यंबकेश्वरचे आदरणीय चंद्रकांत मोरेदादा यांनी भेट देऊन पूरग्रस्त भागातील लोकांची सेवा करून त्यांच्यावर आलेल्या संकटाला हातभार लावण्याचा प्रयत्न करीत आहोत व जनसेवा हीच ईश्वर सेवा अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. जगताप तालीम नेहरू बालविद्या मंदिर येथे भरवण्यात आलेल्या दिवसभर शिबिरात सर्व आजारावर रोग निदान करण्यात आलं. यावेळी सर्व आजारावर मोफत औषधे टॉनिक इंजेक्शन देखील देण्यात आली. या शिबिरात डॉक्टर सौ स्नेहलता शिवारे, डॉक्टर सुयोग शिवारे, डॉक्टर विनायक दुरांते, डॉक्टर रवींद्र उदगावे यांनी सर्व रुग्णांची तपासणी करून रोग निदान करण्यात आलं. या शिबिराच्या आयोजनाबद्दल सर्व नागरिकांच्यातून समाधान व्यक्त केलं जात होतं. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी श्री स्वामी समर्थ इचलकरंजी केंद्राचे प्रमुख रमेश शिरगुरे, संतोष दत्तवाडे, प्रदीप कुंभार, अनिल वाळवेकर, जगताप तालीम मंडळाचे संजय जगताप, किशोर निंबाळकर, अनिकेत चव्हाण, अरविंद निंबाळकर, किरण लंगोटे, दयानंद लाड, जुनेद महात, गजानन केसरकर सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतला.